शिवसेना प्रमुख राजेंद्र चौधरी ने आरोप लगाया था कि उल्लासनगर शहर में शिंदे समूह द्वारा जबरन और अनिच्छा से प्रवेश किया जा रहा था। जब शिंदे समूह के अरुण आशा ने इस आरोप पर चौधरी से बात की है, अरुण आशा ने क्या कहा है देखते हैं। खरं म्हटलं तर काल माँसाहेब मीराराई ठाकरे यांचा स्मृतिदिन होता आणि त्या स्मृतिदिनानिमित्त आम्ही शिंदे गटाचे सर्व समर्थक जिल्हा प्रमुख गोपाल लांडगे साहेब यांच्या समवेत तिथे श्रद्धांजली अर्पण करण्याकरता आम्ही चौकामध्ये एकत्र झालो होतो। आम्ही ज्यावेळेस तिथे गेलो त्यावेळेस तिथे सर्व कार्यकर्ते शिवाय इतर कार्यकर्तेसुद्धा त्या चौकामध्ये इतरस्थ उभे होते। माँसाहेब मीनाताई ठाकरे यांना अभिवादन करण्याचा कार्यक्रम पूर्ण झाला। त्यावेळेस समवेतसुद्धा ज्या तीन लोकांची नावं आपण सांगितली, राजू माने, राजू शिंदे आणि विनोद हिंगे, हे सुद्धा त्या ठिकाणी होते। त्यानंतर ते तिघही कार्यकर्ते सुशील पवार यांच्या कार्यालयामध्ये चहा पिण्याकरता एकत्र आमच्याबरोबर बसले होते। त्याचे फोटो मी तुम्हाला दाखवलेले आणि त्यावेळेस आपण बाईट घेताना महाराज बुल्लरांनी हसता हसता त्यांना म्हटलं की इनका प्रवेश हो गया आहे, परंतु मी त्यामध्ये प्रवेशाचं कुठलीही चर्चा न करता माँसाहेबांच्या स्मृतिदिनानिमित्त ही सगळी लेकरं एकत्र आलेली आहेत, त्यामुळे शिंदे साहेबांना मानणारे लोक अजूनही आहेत, मागे पुढे आहेत, ते शिंदे साहेबांना जे मानणारे आहेत ते लोक आमच्या बरोबर आहेत असं आम्ही म्हटलं होतं। आणि हा काल जो दिवस होता तो स्मृतिदिनाचा दिवस असल्यामुळे तिथे कुठल्याही प्रकारचं प्रवेशाचं काही प्रश्नच उद्भवत नव्हता। खरं म्हटलं तर काल चौधरी साहेबांनी सांगितल्यानंतर मी चौधरी साहेबांना सांगू इच्छितो की आपण गेले 12 वर्षापासून उल्हासनगर शहराचे शहरप्रमुख आहात, अद्यापही आपण शहरप्रमुख आहात। आम्ही कुठलेही फोडाफोडीचं राजकारण न करता आम्ही शिंदे साहेबांना मानणारा जो गट आहे आणि शिंदे साहेबांच्या विचारांनी चाललेला जो हा प्रवाह आहे हा जनाधार आपोआप वाढतो आहे, कोणावर जोर जबरदस्ती करण्याचं कारण नाही। त्यामुळे चौधरी साहेबांनी उंटावरून शेळ्या हाकू नये, त्यांनी आम्हाला सूचना देण्यापेक्षा त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांना सूचना द्याव्यात की अशा वेळेस जर का तुम्ही जरी मला मानणारे लोक असतील, मला जय महाराष्ट्र करत असतील, तर त्यांनी जय महाराष्ट्र करून त्यांनी आमच्या समवेत उभं राहावं की आमच्या बाजूला येऊन उभं राहावं की आमच्या विरुद्ध दिशेला उभं राहावं हे ठरवण्याचं काम आणि ठरवण्याचे अधिकार संपूर्णपणे त्यांना आहेत। आम्ही कोणाच्याही घरी किंवा कोणाच्याही अंगणामध्ये जाऊन आम्ही दारामध्ये जाऊन प्रवेश आत्तापर्यंत कधी केलेला नाही। जेही प्रवेश शिंदे साहेबांच्या माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे झालेले आहेत ते मुख्यमंत्री साहेब यांच्या बंगल्यावर लोकांनी येऊन समर्थन दिलेलं आहे, कोणालाही जबरदस्तीने आणण्याचं काम आम्ही केलेलं नाही। याबाबत आपण अद्याप अंत आलेले जेवढे पण शिंदे साहेबांचे समर्थक आहेत त्यांच्याकडे जाऊन पत्रकार महोदयांनी त्यांची प्रत्यक्षपणे मुलाखत घेऊन त्यांची भेट घेऊन त्यांची त्यांनी बातमी करावी की ते स्वतःहून आलेत का त्यांना कोणी बोलून आणलेले आहे। त्यामुळे शिवसेना शिंदे समर्थकांचं हा शिवसेना पक्ष वाढवण्याचं काम आम्ही चांगल्या रीतीनेच करणार आहोत। आम्हाला कुठल्याही जोडतोडीची आणि फोडाफोडीची आवश्यकता नाही, कारण शिवसेना बीजेपी आता हे जे गट आता बनलेलं आहे त्यामुळे आम्हाला महानगरपालिकेमध्ये सुद्धा सत्ता बनवण्याकरता काही फोडाफोडी करण्याची कुठल्या प्रकारची आवश्यकता नाही। त्यामुळे आम्हाला सूचना ज्या आपण दिलेल्या आहेत त्या सूचना आपण आपल्या कार्यकर्त्यांना द्याव्यात हेच मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो। अनुभव जे युवासेनेचे बाला सरपंच आहेत ते आपल्या गटावर समर्थन द्यावं म्हणून येण्यासाठी आपण दबावतंत्राचा वापर करतात की त्यांची जे बांधकाम आहे त्याने काही मागच्या महिन्यात तोडत त्याच्यावर कारवाई झाली ते पक्ष तुमचे आले नाही म्हणून हास्यास्पद गोष्ट आहे। मुळात अनधिकृत बांधकामाचं समर्थन माझ्यासकट आमचे पक्षप्रमुख जरी असू दे किंवा इतर आमचे पदाधिकारी असू दे आम्ही अनधिकृत बांधकामाचं समर्थन करत नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणजे अनधिकृत बांधकामं निष्कासित करण्याकरता माननीय चौधरी साहेब यांच्याच वतीने एक पत्र आयुक्त साहेबांना गेल्या 2 आठवड्यापूर्वी देण्यात आलेलं आहे, त्यामुळे अनधिकृत बांधकामाची माहिती त्यांनी त्याच्यामध्ये पुरवलेली आहे। त्यामुळे बाळा श्रीखंडेच्या असलेली अनधिकृत बांधकामाची माहितीसुद्धा त्यांच्याकडेच असेल, आमच्याकडे कुठल्याही अनधिकृत बांधकामाची माहिती नाही। आणि अनधिकृत बांधकाम निष्कासित करण्याचं काम हे आयुक्त महोदय आता असलेले प्रशासक यांचं आहे, आणि जर का त्यांची अनधिकृत बांधकामं असतील तर त्यांनी त्यांची यादी प्रसिद्ध करावी। आणि त्याच्या बाबतीमध्ये आम्ही अद्यापही कोणाला पत्र किंवा सांगितलेलं नाही,
परंतु आम्ही लक्षात ठेवून राहू की एवढी अनधिकृत बांधकाम त्यांची आहेत म्हणून. मुळात प्रश्न हा आहे की अनधिकृत बांधकाम हा विषय ह्या शहराला लागलेला विळखा त्याचंच उदाहरण म्हणून. काल आपण बघितलं असेल की काल प्रभाग समिती 4 अनधिकृत बांधकामाच्या बाबतीमध्ये परत भ्रष्टाचाराची केस उघड झाली, परत लाच घेताना 3 अधिकारी त्याच्यामध्ये अटक झाली. त्यामुळे हा अनधिकृत बांधकामाच्या विषयामध्ये मी जास्त काय बोलू शकत नाही, कारण याची जी कारवाई आहे ही कारवाई प्रशासकीय कारवाई आहे. प्रशासकीय कारवाई करता असताना आत्ता आम्ही त्याच्यामध्ये कुठल्या प्रकारचा हस्तक्षेप किंवा करा हे म्हणण्याचाच अधिकार आम्हाला नाही, कारण आत्ता सध्या आम्ही कुठल्याही प्रकारे महानगरपालिकेचे सदस्य नाही आहोत. एकाच व्यक्तीवर टार्गेट करण्याचं आणि त्याला दबाव तंत्र वापरण्याचं काम आपण करता असे आरोप होते. मुळात आम्ही कोणावरही दबाव तंत्र टाकलेलं नाही, कोणावरही आम्ही अद्याप आजपर्यंत आरोप केलेला नाही. कालसुद्धा त्यांनी आमच्यावर आरोप केले की आम्ही जबरदस्तीने प्रवेश केला, आम्ही कोणाचाही जबरदस्तीने प्रवेश करून घेतलेला नाही. ते तिन्ही जण आमच्या समवेत आमच्याबरोबर चहा प्यायला, शिंदे समर्थकांच्या बरोबर चहा पिण्याकरता सुशील पवार यांच्या कार्यालयामध्ये उपस्थित होते, याचे फोटो तुम्हाला मी दाखवलेले आहेत. काल त्यांनी जेव्हा आम्ही बाईट दिली तेव्हा त्यांचा हसतमुख असलेला चेहरा हे सर्व काही सांगून जातो. आणि ते पण सुज्ञ नागरिक आहेत, ते पण ह्या पक्षाचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी ती प्रतिक्रिया कालच्या काल तुमच्या माध्यमातून तिथेच द्यायला पाहिजे होती, नंतर जाऊन प्रतिक्रिया दिली. त्यामुळे दबाव तंत्र कोणा बाजूनी आहे हे सांगायची मला गरज नाही. तुमच्या आता समर्थनार्थ संपर्कात किती? काही लोक फोन करतात, काही रात्रीचे फोन करतात, काही दुसऱ्याच्या फोनवरनं फोन करतात, काही लोक भेटीगाठी करतात. आता तुम्ही विचाराल की कोणी कोणी भेटीगाठी केल्यात, तर त्याचा ज्या दिवशी पुरावा मिळेल तोसुद्धा आम्ही पत्रकारांच्या माध्यमातून शहराला दाखवू. परंतु शिंदे साहेबांना मानणारा जो वर्ग आहे तो वर्ग कुठल्याही दबावाखाली कोणाच्याही जबरदस्तीला कोणाच्याही धमकीला भिणार नाही. आणि त्यामुळे शिंदे साहेबांच्या गटामध्ये समर्थन करणाऱ्यांची संख्या ही रोज वाढत दिसेल, याचं प्रात्यक्षिक आणि प्रत्यय आपणास येईल हे मी नक्की सांगतो.